नमस्कार, खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाचगिरे आपण सर्वांचं स्वागत करतो. आपण आहोत शहापूर शहरामध्ये आणि शहापूर शहरामध्ये आज आपण पाहिलं तर संपूर्ण शहरामध्ये प्रभू श्रीरामाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळतो आहे. सर्वत्र झेंडे लावण्यात आलेले आहेत, पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे 22 जानेवारी 2024 होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहापूर शहरामध्ये सर्वत्र सर्व ठिकाणी सर्व शहरातील गल्लीबोलामध्ये प्रभू श्री रामांचे चित्र असणारे झेंडे, भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत. काही पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. बाळाजी मित्र मंडळ मिरची गल्ली शहापूर, विवेकजी नार्वेकर यांच्या वतीने देखील सजावट करण्यात आलेली आहे. दीपोत्सव देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे, रोषणाई करण्यात येणार आहे. आत्ता आपण प्रत्यक्ष पाहत असाल तर सर्वत्र छोळे प्रभू श्रीरामाचे पोस्टर आहेत, जे चित्र आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 आपण पाहत असाल तर नगरसेविका तथा शिवसेना गटनेत्या शहापूर नगरपंचायत बांधकाम व नियोजन समिती सदस्य शिवसेना शहापूर तालुका प्रवक्त्या डॉक्टर सौ कामिनी आकाश सावंत यांच्या वतीने देखील प्रभू श्रीरामाचे जे पोस्टर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत. प्रभागामध्ये भगव्या पताका लावण्यात आलेले आहेत, सजावट करण्यात आलेली आहे, स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि जागोजागी भगवे झेंडेदेखील लावण्यात आलेले आहे आणि एक जोरदार तयारी करण्यात आलेली आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची. संध्याकाळी या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे, विद्युत रोषणाई देखील करण्यात येणार आहे. आपण पाहत असतो संपूर्ण शहापूर शहर हे सज्ज झालेले आहे. नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 11 नगरसेविका मिताली मयुरेश भोपतराव यांच्या वतीने देखील आपण पाहिलं असेल तर इथे प्राण प्रतिष्ठा सोहळा, श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामांचे चित्र असणारे बॅनर्स फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत, भगवे झेंडे लावण्यात आलेले आणि सजावट करण्यात आलेली आहे. दीपोत्सव साजरा करण्यासाठी विद्युत रोषणाई करण्यासाठी नगरपंचायत आणि नगरपंचायत कार्यालयासमोर तसेच प्रभाग क्रमांक 11 ही सजावट पाहायला आपल्याला मिळेल.